नमस्कार, टेक मराठी रुगु यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. आज 30 एप्रिल 2024. चला पाहूया शेतकऱ्यांसाठी ठळक बातम्या. उन्हाची तीव्रता वाढल्याने राज्यात होरपळ वाढले आहे. वादळी पावसाने उघडीप दिली असून उकाडा कायम आहे. कोकणात उष्ण लाटेचा इशारा तर विदर्भात वादळी वारे विजांसह पावसाचा इशारा येलो अलर्ट कायम आहे. उर्वरित राज्यात उन्हाचा चटका कायम राहण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. ही अपडेट शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्त्वाची अपडेट आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सभेवेळी म्हटलं की आपले सरकार शेतकऱ्याचे सरकार, आपलं सरकार सातत्याने शेतकरी आणि कष्टकरी यांच्याकरता अनेक उपाययोजना राबवत आहे. निर्यातबंदी उठून कांदा उत्पादक शेतकरी दिलासा आपल्या सरकारने दिला, तसेच ऊस उत्पादक शेतकऱ्यांना देखील आयकर माफ केला असल्याचं या ठिकाणी म्हटलं आहे. पुढची अपडेट शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्त्वाची अपडेट आहे. देशातील करोडो शेतकरी पीएम किसान सन्मान निधीच्या 17व्या हप्त्याची आतुरतेने वाट पाहत आहेत. पीएम किसान योजनेचा हप्ता दर 4 महिन्यांनी जारी केला जातो. आम्ही तुम्हाला सूचित करतो की पीएम किसान योजनेचा 16वा हप्ता सरकारने 28 फेब्रुवारी 2024 रोजी जारी केला होता, त्यामुळे 17वा हप्ता मे महिन्यात येणे अपेक्षित आहे. काही रिपोर्टनुसार मे महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात तो रिलीज होऊ शकतो. या योजनेचा लाभ घेण्यासाठी ई KYC पूर्ण करणे आवश्यक असल्याचं सांगण्यात आलेलं आहे. हा हप्ता शेतकऱ्यांना शेतीसाठी लागणारा खर्च भागवण्यास मदत करतो. पुढची अपडेट शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्त्वाची अपडेट आहे. पीएम किसान योजनेअंतर्गत केंद्र आणि राज्य सरकारकडून शेतकऱ्यांना सौर पंप खरेदीसाठी अनुदान दिले जाते. याशिवाय सोलर पंप बसवण्यासाठी 30% कर्जही उपलब्ध असल्याचं या ठिकाणी सांगण्यात आलेलं आहे. पुढची अपडेट शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्त्वाची अपडेट आहे. तर महाराष्ट्र सरकारच्या महात्मा ज्योतिराव फुले कर्जमुक्ती योजनेचा भाग म्हणून देण्यात येणाऱ्या प्रोत्साहन अनुदानासाठी अनेक शेतकरी या ठिकाणी अपात्र ठरल्याची बातमी मिळत आहे. यामागची काही कारणे असू शकतात. कर्ज घेण्याच्या आणि परतफेडीच्या अटीचे पालन न करणे, या ठिकाणी पालन करणे गरजेचे होते. या योजनेसाठी पात्र होण्यासाठी शेतकऱ्यांनी 3 आर्थिक वर्षापैकी 2 वर्षात कर्ज घेऊन ते परतफेड केलं पाहिजे. 1 वर्षात कर्ज घेऊन परतफेड करणारे 8.5 लाख शेतकरी या अटीमुळे अपात्र ठरले आहे. ही अपडेट शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्त्वाची अपडेट आहे. कापसाच्या वायद्यामध्ये दुपारपर्यंत जवळपास 2% वाढ झाली होती. आंतरराष्ट्रीय बाजारात आज दुपारपर्यंत म्हणजे 82.50 सेंट प्रति पाऊंडवर पोहोचले होते, तर देशातील वायदेही 460 रुपयांनी वाढले होते. देशातील वायदे 58,800 रुपयांनी वाढले, तर बाजार समितीमधील भावपातळी 7,200 ते 7,600 रुपयाच्या दरम्यान कायम होते. पुढची अपडेट शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्त्वाची अपडेट आहे. गाईच्या दुधाचे प्रति लिटर 5 रुपयाचे अनुदान एका शून्यामुळे अडकल्याचा प्रकार या ठिकाणी घडला आहे. अनुदानासाठी अर्ज भरताना एक्सेल शीटमध्ये बँक खात्यातील 0 नोंदवता आले नाही, त्यामुळे 1,000 शेतकरी अनुदानापासून वंचित राहिले असल्याची बातमी मिळत आहे. ऑनलाईन चुकांचे अनेक अडथळे पार करता शेतकऱ्यांची पुरती दमछाकसुद्धा होत असल्याचं जाहीरपणे सांगण्यात आलं आहे. अनुदानासाठी दूध उत्पादकाची आणि उत्पादनाची माहिती संकेतस्थळावर भरावी लागते, त्यामुळे आधार क्रमांक, बँक खाते क्रमांक, जनावराचा टॅगिंग क्रमांक आदी माहिती एक्सेल शीटमध्ये भरून शासनाकडे पाठवावी लागते. डेअरी चालकाने ही माहिती शासनाकडे तपासणीसाठी पाठवली, मात्र त्यातील अनेक शेतकऱ्यांच्या माहितीमध्ये त्रुटी निघाल्या. ज्या दूध उत्पादक बँक खाते क्रमांक 0 सुरू होतो त्याचा प्रस्ताव लटकला असल्याचं या ठिकाणी सांगण्यात आलेलं आहे. तर अशा प्रकारे शेतीविषयक महत्त्वाच्या ठळक बातम्या जाणून घेण्यासाठी आत्ताच आपल्या टेक मराठी रघु यूट्यूब चॅनलला जास्तीत जास्त शेअर व सबस्क्राईब करा.